कृपाशंकर सिंग यांच्या विरोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हा शाखेनं अखेर आरोपपत्र दाखल केलंय. विशेष म्हणजे कृपाशंकर सिंग यांच्यासह त्यांची बायको मालती देवी आणि मुलावरही आरोपपत्र ठेवण्यात आलंय. कृपाशंकर सिंग यांनी जे उत्पन्न दाखवलंय त्यापेक्षा कुटुंबियांकडे 19 कोटींची मालमत्ता बेकायदा असल्याचं आरोपपत्रात स्पष्ट करण्यात आलंय. त्यात फक्त कृपाशंकर सिंग यांच्या नावावरती बेहिशेबी असे 61 लाख रुपये आहेत. बांद्रामध्ये असलेलं एक बेनामी फ्लॅट कृपाशंकर सिंग यांचाच असल्याचंही पोलिसांचं म्हणणं आहे. त्याची कागदपत्र पोलिसांना कृपाशंकर सिंग यांच्याकडनं मिळाली आहेत. आणि हे सगळं नेमकं प्रकरण आहे तरी काय ते आता आपण पाहणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून. 2012 साली कृपाशंकर सिंग यांच्या विरोधात बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी याचिका दाखल करण्यात आली होती. हायकोर्टाच्या आदेशानंतर कृपाशंकर सिंग यांची प्रॉपर्टी जप्त करण्यात आली. 3 वर्षांनंतर आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. पोलिसांकडनं 212 साक्षीदार आहेत. साक्षीदारांमध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप आहेत, तर बिल्डर संजय छाबरिया हे सुद्धा या साक्षीदारांमध्ये आहेत. दिल्ली, रांची आणि इतर ठिकाणी फिरण्यासाठी कृपाशंकर सिंगांना पैसे देण्यात आले होते. उद्योगपती राकेश कुमार वाधवान यांच्याकडूनही कृपाशंकर सिंग यांना पैसा पुरवण्यात आल्याचं समजतंय. निवडणुकीत 12वी पास असल्याचाही कृपाशंकर सिंग यांनी जो दावा केलाय तो खोटा असल्याचं उघड झालंय. रत्नागिरीत कृपांची जी बायको आहे तिच्या नावे ही जमीन खरेदी करण्यात आली आणि याची सध्या चौकशी सुरू आहे. कृपा आणि कुटुंबियांना मंत्री असताना 44 चेक्समध्ये डोनेशन मिळालं होतं. कृपांच्या पत्नीला सुद्धा 46 चेक्सच्या माध्यमातून डोनेशन मिळालं होतं.